महाडमध्ये भरत गोगावलेंच्या गुंडांची मस्ती शिवसैनिकांनी उतरवली. या छोटा गद्दार भरत गोगावलेंनी पत्रकारांशी पोपटपंची करताना आधी छत्रपतींच्या सुरत स्वारीची तुलना यांनी शिंदेंच्या गद्दारीशी केली. हा छोटा गद्दार एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे जाऊन बाळासाहेब ठाकरेंवर विनोद केला, बाळासाहेबांची थट्टा मस्करी केली. हा छोटा गद्दार भरत शेठ बाळासाहेबांच्या विचारांसाठी शिवसेनेतून बाहेर पडले, आज त्याच बाळासाहेबांची थट्टा मस्करी करत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त विनोद जर कुठल्या आमदाराचा होत असेल, उद्धार म्हणू शकता तुम्ही, उद्धार कुठल्या आमदाराचा जर होत असेल तर तो महाड विधानसभा भरत गोगावले. कारण यांच्या कोटचे ते किस्से आता जगभर ऐकवले जात आहेत. म्हणे यांचा कोट, कोणी म्हणतंय जगबुडीच्या पाण्यात वाहून गेला, कोणी म्हणतंय सावित्री नदीमध्ये धुवायला टाकलेला आहे, कोणी म्हणतंय उंदीर लागलेत, अजित पवारच मला वाटतं म्हणाले उंदीर लागलेत, कोणी म्हणतंय हा कोट उलट तपासणीसाठी आता घालण्यासाठी बसावं लागेल तुम्हाला उलट तपासणीमध्ये. म्हणजे मला वाटतं मागे वैभव नाईकांचं तुम्ही ते स्टेटमेंट ऐकलं असाल, ज्यावेळेस उलट तपासणीला जाल त्यावेळेस हा कोट घालून जा, कमीत कमी तिथे तरी वापर होईल. कारण पालकमंत्रीपद सोडून द्या, कुठलंही मंत्रीपद सोडून द्या, काहीच मिळालेलं नाही. ज्यांच्या विरोधात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा आम्हाला संपवतोय वगैरे वगैरे वल्गना केल्या, आज रायगडमध्ये स्वतः तटकरेंच्या नेतृत्वाखाली काम करतायत म्हणे. पालकमंत्रीपद तर सोडूनच द्या. बरं, ह्यांची विधानं पाहता यांना पालकमंत्री नाही, भविष्यामध्ये महाड विधानसभेमधून त्या सर्वसामान्य जनतेने आमदार देखील करू नये. यांनी काय विधान केलं माहितीये, उभ्या महाराष्ट्राचं उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरतीच्या स्वारीची तुलना यांनी स्वतःच्या गद्दारीशी केली. आम्ही सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेले म्हणून आम्ही देखील गेलो होतो, या अशा प्रकारचं बेताल वक्तव्य ही असलीच माणसं करू शकतात, यांच्याशिवाय कोणी करू शकत नाही. बरं, त्याच्यातच काही कमी होतं की काय म्हणून, बरं ह्यांच्यावर कुणाचा कंट्रोलच नाही, कुणाची पकडच नाही यांच्यावर, काहीही बेताल वक्तव्य करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यावेळेस एका रिपोर्टरने यांना प्रश्न केला की आजच्या घडीला जर वंदनीय हिंदुहृदय सम्राट असते, बाळासाहेब असते, तर त्यांनी काय विचार केला असता, तर हा माणूस काय सांगतो, आता ते वर जाऊन विचारावं लागेल. विनोद केला बाळासाहेबांचा, बाळासाहेबांची थट्टा मस्करी केली. हे म्हणतात वर जाऊन विचारावं लागेल, नाहीतर तुझ्यासारखा एखादा पत्रकार पाठवतो वरती आणि विचारतो. हे अशा प्रकारचं बेताल वक्तव्य ज्यांच्यासाठी म्हणून बाहेर पडले, जे दाखवायचं कारण केलं, यांच्या विचारांसाठी म्हणून बाहेर पडलो, त्याच माणसाची, त्याच वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना प्रमुखांची तुम्ही अशा प्रकारे बदनामी करता, हे किती शोभलं. बरं, दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की हे शिवसेनेचे आमदार, यांना आपण शिवसैनिकांनी निवडून दिला, शिवसैनिकांनो वचनबद्ध व्हा, वचनबद्ध व्हा. या असल्या आमदारांना भविष्यामध्ये विधानसभेमध्ये यांना कधीही महाराष्ट्राची विधानसभा भविष्यात त्यांच्या पुढच्या 7 पिढ्यांना दिसली नाही पाहिजे. वचनबद्ध व्हा शिवसैनिकांनो, वचनबद्ध व्हा, यांना कधीही तो विजयाचा गुलाल इथून पुढे लागणे नाही, वचनबद्ध व्हा शिवसैनिकांनो. कारण विधानसभेमध्ये तुम्ही पाहिलं कशा प्रकारे पुढ्या पास करायची कामं चालायची, यांची पुढ्या पास केल्या जायच्या, कुणी कुणाकडे पुढ्या पास केल्या भर विधानसभेमध्ये आपण पाहिलं, यांचे अनेक किस्से आहेत. यांनी ज्यावेळेस अशा प्रकारचे विधान केल्यानंतर एक लोकशाही मार्गाने महाड विधानसभेमध्ये ज्यावेळेस मोर्चा काढण्यात आला शिवसेनेतर्फे, या मोर्चावर हल्ला करण्यात आला. म्हणजे यांची माणसं सदा मोर्चा देखील काढून देणार नाहीत. आता मी म्हणत असतो ना लोकशाही संपली, मी म्हणत असतो हा देश हुकुमशाहीच्या दिशेने चालू आहे, तुम्ही आवाज उचलूच शकत नाही. त्या महाडमध्ये शिवसेनेतर्फे ज्यावेळेस मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज मोर्चा काढण्यात आला, आणि त्या मोर्चाचा शेवट कसा होणार होता माहितीये, फक्त छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला तिथे पुष्पहार अर्पण केला जाणार होता, तो हार देखील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार देखील अर्पण करून दिला गेला नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, आता महाडमध्ये जर काहीही झालं तर बोलायचं नाही, तोंडाला शिवून घ्यायचं, दाभणाने शिवून घ्यायचं, ही इतकी घाणेरडी परिस्थिती आहे. बरं, सगळ्यांचा वरद हस्त ह्यांच्यावर, सगळं पोलिसांच्या नजरे देखत झालं हे, आज झालं हे महाड विधानसभेमध्ये काही तासांपूर्वी झालं. शिवसैनिकांवर हल्ले केले जातात, शिवसैनिकांवर FIR रजिस्टर केले जातात, का तर तुम्ही फक्त अन्यायाच्या विरोधात एखाद्या घाणेरड्या बेताल वक्तव्याच्या विरोधात सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने तुम्ही साधं आंदोलन देखील करू शकत नाहीत.
इतकी घाणेरडी परिस्थिती आपल्या राज्यात सबंध राज्यभरच चाललंय हे 19-20 च्या फरकाने सबंध राज्यभर. कारण काय ना, आता सरकार स्थापन करण्यासाठी माणसांची गरजच राहिलेली नाही. आता हे जे काही आमदार आहेत हे इकडचे इकडे झाले की सरकार इकडची इकडे होतात. तुमची आमची गरज ती काय, आपल्या मतांवर सरकार निवडून येतात. छे छे, ते आता जुने दिवस झाले, आपल्या मतांवर सरकार निवडून येतच नाही. ही महाड विधानसभेची अशी गलिच्छ अवस्था झालेली आहे. भविष्यामध्ये, कारण हे काय मागे यांचं एक वक्तव्य मी ऐकलं, एवढी वर्ष मी आमदार तरी मुंबईत मी साधी खोली घेतलेली नाही, कशाला साहेब आमची तोंड खोल्याला लावता. कारण आम्ही तोंड उघडली तर मग तुम्हाला वाईट वाटतं, मग सगळं भंगार निघतं, मग सगळ्या प्रत्येक ट्रकच्या मागचं कमिशन निघतं, सारेच्या सारं बाहेर निघतं साहेब, सगळं बाहेर निघतं. मग आमची तोंड उघडली की तुम्हाला वाईट वाटतं. विकास सोडा, तुम्हाला विकासावर साधा मागे उलट तपासणीमध्ये एक तुमच्यावरच एक क्वेश्चन मार्क आला की तुमच्या गावामध्ये रेंज नाही म्हणून तुम्ही मित्राचं सिम कार्ड वापरता, त्या घाटकोपरच्या मित्राचं सिम कार्ड वापरता संतोषच. म्हणजे एवढी वर्ष आमदार राहून तुम्हाला तुमच्या गावात रेंज आणता आली नाही. ते स्टेटमेंट किती खरं किती खोटं हे महाडवासियांना चांगलंच माहितीये. पण जर ते खरं मानलं तर तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला रेंज आणता आली नाही एवढी वर्ष आमदारकी काढून. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, शिवसेनेचे विचार, शिवसेनेची विचारधारा करता करता बाळासाहेबांच्या अपमानापर्यंत आलो. बाळासाहेबांना वर जाऊन विचारावं लागेल त्यांना काय वाटत असेल. छत्रपती शिवरायांची आणि तुम्ही तुलना करता त्या महाडच्या भूमीचं, कारण दुर्ग दुर्गेश्वर रायगड ज्या भूमीत आहे, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी ज्या भूमीत आहे, त्या महाड विधानसभेचं नेतृत्व करत असताना तुम्हाला असली बेताल वक्तव्य सुचूच कशी शकतात. मला मला अभिमान वाटतो त्या सर्व मावळ्यांचा, शिवसेनेच्या त्या सर्व मावळ्यांचा. अशा दहशतीच्या वातावरणात देखील उभ्या महाराष्ट्राने ऐकावं, अशा दहशतीच्या वातावरणात देखील हे अशा प्रकारचं तुम्ही तो निषेध व्यक्त करण्यासाठी बाहेर पडलात. तुम्ही पाहिलाय तुम्हाला कोणी कोणी अडवलंय, तुमच्यावर कोणी कोणी हल्ले केले तुम्ही पाहताय, याला कधीही विसरू नका. ही इतकी घाणेरडी त्या तमाम शिवसैनिकांचे, युवा सैनिकांचे, युवा सेनेचे, शिवसेनेचे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे, सर्वसामान्य शिवसैनिकांचे, त्या महाडवासियांचे, जे जे त्या मोर्चात सहभागी झाले होते त्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे, उभ्या महाराष्ट्रातील शिवसेनेतर्फे, उभ्या महाराष्ट्रातील शिवसेनेतर्फे आम्ही आभार मानतो, जाहीर आभार मानतो तुमचे. आणि तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करतो. बाळासाहेब गाते म्हणतात, खेळ गद्दारांनी सुरू केला शेवट आम्ही शिवसैनिक करू, तुम्ही मोदी मोदी किती करा, आम्ही फक्त मातोश्रीचे आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. दिल्लीश्वरांना कळते यांना घेऊन काही फायदा नाही, खरा बाप समोर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. सुवर्णा पाटील म्हणतात, महाडमध्ये उद्धव साहेबांच्या बाजूने शिवसेना भक्कम आहे, फक्त ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपरवर मतदान घ्या. सत्तेचा माज आणि अशिक्षितपणाचा कळस गाठलाय, बरं झालं घाण गेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.